उपस्थित मान्यवर, समोर जमलेले माझ्या सह्याद्रीच्या कड्या कपारातून असलेले सर्व माझे आदिवासी माता भगिनी बंधू तरुण मित्र पत्रकार मित्र आणि सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे आपल्याला 10 वेळ दिला, उशिरी खूप झालेला आहे, तुम्हाला भुका लागल्या असतील, आम्हाला लागलेल्या झाईत 2:30 वाजले. मी काय जास्त बोलणार नाही, माझ्यानंतर शिवाजी दादा या ठिकाणी बोलणार आहे. खंतु खूप महत्वाचा विषय घेऊन आजचा कार्यक्रम आमच्या शरद दादांनी ठेवला. खरं म्हणजे शरद दादा आपला माणूस का म्हणतात तर इथं आल्यावर मला समजलं. म्हणजे फक्त पक्ष प्रवेशच नाही तर माझ्या बहिणींची रक्षा करण्यासाठी रक्षाबंधन, भाऊबीज इलेक्शन नंतर आहे पण ती भाऊबीज सुद्धा आज या ठिकाणी होते. माझ्या शेतकरी बांधवांना पीक विमाच्या माध्यमातून त्यांना विमा कवच आणि विविध कार्यक्रम घेऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खासदार साहेब, मी महिन्याभरापूर्वी शिवसेनेत पक्षात आलो, आताचे आज तुम्ही आहात. आमच्या 3 पेढ्या काँग्रेस राष्ट्रवादीत गेल्यात, वडील 4 वेळा आमदार होते. म्हणजे शिवाजीराव वाय या ठिकाणी बोलले, तुम्ही काम केलं, अपक्ष लढला, तुमचं काम चांगलं आहे, आमच्या काळूदादा शेळकंदेचं काम चांगलं आहे, पण तू ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाने कदर केली नाही, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही सांगितलं आमचा मागच्या वर्षीतच राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता, पण तुमचा प्रवेश उत्तर दक्षिण मध्ये झालेला आहे. आजचा प्रवेश आज शिवनेरीला साक्षी घेऊन तुमचा शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आणि शिवसेनेत काम केलेल्या माणसाची कदर या ठिकाणी केली जाते. खासदार साहेब, माझा प्रवेश झाला, मी 1 वर्षापासून आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं तुम्ही काम बघतच आहात. माझ्या मागं लागलं होती का मला उद्धव साहेबांना आदिवासींमध्ये तुझ्यासारखा तरुण सहकारी पाहिजे. बोल साहेब, मी आता या ठिकाणी राष्ट्रवादीत काम करतो, तुझा कामाचा धडाका बघतो, तुझ्या काय मतदारसंघाची अपेक्षा आहेत मला सांगा. आणि म्हणून मी ठाणे जिल्ह्यातून शहापूर विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना मला आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे मंत्री असले आणि मी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी त्यांना मतदारसंघात निधी देण्यासाठी दुजा भाव केला नाही. सर्वात जास्त निधी आदिवासी विकास फंड मधला निधी माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून शिवसेना या पक्षावर शिवसेनेचे काम करणे नेतृत्व आणलेले उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास मी ठेवला. मी पक्षाच्या अगोदर माझ्याशी त्यांनी बैठक केली की तुझ्या मतदारसंघाचे प्रश्न काय, तुझे प्रश्न काय. बोलो पांडुरंग बरोबर म्हणून मला कुठली संस्था नको, कुठली शाळा नको, कुठला ठेका नको, मला पाहिजे मी ज्या आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतो तर माझ्या जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाच्या ज्या हक्काच्या नोकऱ्या आहेत त्यांच्यावर बोगस आणि हक्क पण त्या ठिकाणी घेतलेला आहे, ते बोगसांना पहिला घालवा ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. आज माझे आदिवासी बांधव की शिवाजीदादा आपल्याला खरं म्हणजे आमच्या आदिवासी समाजाला एखादी गोष्ट सांगितली मनात भरवली की ते खरं मानतात. आज माझे शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब यांना सांगितले की आढळराव पाटील साहेब हे तुमचे आदिवासीचे दुश्मन आहेत, तुमचं आरक्षण काढून ते धनगरांना देण्यासाठी त्या ठिकाणी आग्रह करत आहेत, पण तू ही साप चुकीची गोष्ट आहे. आज ते या ठिकाणी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले, तुमच्या सर्वांच्या जीवावर त्या ठिकाणी खासदार झाले. त्यांची भूमिका हीच होती की आमच्या आदिवासींना आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण द्या. काय चुकलं त्यांच्यात? आजही धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं नाही, फक्त सवलती दिल्यात. आदिवासींच्या सवलती दिल्यात फक्त, आरक्षण आपलं दिलं नाही आणि ते घडण्यात आहे ते मिळू पण शकणार नाही. हे आपलं आरक्षण या ठिकाणी अबाधित राहणार आहे, परंतु खासदार साहेबांच्या बाबतीत त्या ठिकाणी दिशाभूल केली आणि आपली आदिवासी मतदान दुसरीकडे त्या ठिकाणी फिरवलं गेलं. हे आपली फसवणूक केली आणि म्हणून आता या ठिकाणी शिव कुकडेश्वराच्या साक्षीने आपल्याला आज फसायचं नाही, आता आलेलं समोरच्यांना आपल्याला फसवायचं आहे. आणि ही गोष्ट या ठिकाणी आपण समोर ध्यानात ठेवली पाहिजे. आज मी या ठिकाणी सांगतोय की शरद दादांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे.
मला अनेक वेळा 2-3 वेळा फोन आले का पांडुरंगचे तुम्ही या कार्यक्रमाला, बोलो या जनतेशी माझा माझ्या वडिलांपासून आणि आपले आदिवासीचे दैवत पिचड साहेब यांचा खूप जवळ जुना संबंध आहे. पिचड साहेबांना मानणारी मंडळी आहे. आपल्याला माहित आहे पिचड साहेबांनी पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढलंय. परंतु समोर आदिवासी हित जर कोण पक्ष जपत असेल तर शिवसेना भाजप, आणि म्हणून पिचड साहेबांनी त्यांच्या मुलांचं परवा त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला. मी शिवसेनेत आलो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून शरद दादांचं काम आपण जवळून बघितले. मी नेहमी शरद दादांच्या सभागृहाचे प्रश्न जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा सर्वप्रथम माझ्या आदिवासीच्या योजना त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, माझ्या आदिवासींना खावटी मिळाली पाहिजे, माझ्या आश्रमशाळेचं अनुदान मिळालं पाहिजे, माझ्या वसतिगृहातील मुलांची जी डीपीटी केली चालू केलेले ती डीपीटी रद्द झाली पाहिजे, ही भूमिका जी त्या ठिकाणी शरदा आमचे मांडताय. आणि मागच्या पावसाळी अधिवेशनात आमचे शरद दादा ती डीपीटी रद्द होण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनात वीर बिरसा मुंडांसारखा कोपरी आणि धोतर काठी घालून फेटा लावून त्या ठिकाणी दिवसभर पायावर उपोषण केलं आणि ती डीपीटी रद्द करण्यासाठी शासनाला भाग पाडलं. ही भूमिका घेऊन घेणारे तुमचे आमचे सर्वांचे इथले लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे कार्यक्रमाला उशीर खूप झालेला आहे. मगाशी 1-2 विषय शरदाने सांगितला की तुमचा दाऱ्या घाट आणि नाणे घाट, मग आपल्याला मालशेतकडून जो फेरा घ्यायला लागतो तो आपण लगेच उतरू. दाऱ्या घाटाची मागणी नाणे घाटाची मागणी आमचे खालचे कतोरे साहेब आमदार बाजूला मी आमदार आहे आमची दोघांचे आहे, आणि म्हणून यासाठी तुम्ही वरून जोर लावा आम्ही खालून लावतो आणि बोगदा पाडून या माध्यमातून टाकू असा प्रयत्न आपल्याला येणाऱ्या काळात या ठिकाणी करायचं आहे. खरं म्हणजे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं या ठिकाणी स्वप्न होतं की पुन्हा एकदा मुंबईच्या मंत्रालयावर त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकल्या पाहिजे. ते स्वप्न माझ्या तरुण मराठी बांधवांचं आहे, ते स्वप्न माझ्या या शिवभूमीचं आहे, ते स्वप्न आमच्या शरद दादांचं आहे. आणि म्हणून मंत्रालयावर भगवा झेंडा फडकवण्याची सुरुवात आपल्या जर कुठून करायची त्या या शिवजन्मय भूमीपासून करायचे. या शिवनेरीचा जो मतदारसंघ आहे तिथं भगवा फडकला पाहिजे. बाजूचा आंबेगाव मतदारसंघ आहे तिथं तो भगवा फडकला पाहिजे. कारण माझा आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शरददादांनी शिवाजीदादा आपल्या विश्वासावर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. माझा आदिवासी बांधव कसा आहे माहिती का, एकदा हो बोलला तर कोणी किती पण कापला त्याला शब्द देणार, आणि एकदा नाही बोलला नाही तर नाही, तुम्ही किती पण डोकं हापता तो माझा आदिवासी बांधव ठाम राहील. तेव्हा माझ्या आदिवासी बांधवांचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शरददादा तुमच्या पाठीची मी या ठिकाणी गंभीर आहे. उद्धव साहेबांकडून आपले प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावून घेऊ एवढंच प्रसंगी या ठिकाणी बोलतोय. आज या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या आदिवासी बांधवांच्या या ठिकाणी आजच्या दिवशी दर्शन घडून दिले त्याबद्दल मनापासून आयोजकांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी सप्रेम नमस्कार करून जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, 2 कोटीहून अधिक व्यूअरशिप असलेली निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.